माता महाकाली मंदिरापासून विस्तारलेला विदर्भ पंढरपूर तीर्थक्षेत्र वडा येथे बाहेर गावाहून येणाऱ्या सर्व भाविक भक्तांसाठी आषाढी एकादशी निमित्त सार्वजनिक स्वयंभू जागृत विठ्ठल रुक्मिणी सेवा चॅरिटेबल तीर्थक्षेत्र व समस्त ग्रामवासी वडा यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा पायदळ वारीचे आयोजन केले आहे. पायदळ वारी सहभागी होण्याकरता भाविक भक्तांनी सोमवारला सायंकाळपासून माता महाकाली मंदिर चंद्रपूर येथे गर्दी केली होती. वारीचे प्रस्थान मंगळवार सकाळी 6 वाजता माता महाकाली मंदिरापासून झाले. चंद्रपूर जिल्ह्याची आराध्य दैवत माता महाकाली पंचकोशीत प्रसिद्ध आहे. तसेच वर्धा वैनगंगा हा पवित्र संगम विदर्भाचे पंढरपूर तीर्थक्षेत्र वडा म्हणून प्रसिद्ध आहे. या पायदळ वारीत हजारोच्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते. श्री संत स्वामी चैतन्य महाराज यांच्या कृपेने महाकाली मातेच्या पादुका चंद्रपूर येथून विदर्भाचे पंढरपूर तीर्थक्षेत्र वडा येथील स्वयंभू जागृत विठ्ठल भगवानाच्या दर्शनाकरता आणल्या गेल्या होत्या. उद्या आषाढी एकादशी आहे, त्यानिमित्ताने विदर्भ पंढरी तीर्थक्षेत्र वडा जसं पंढरपूर तीर्थक्षेत्र आहे, त्याचप्रमाणे स्वयंभू विठ्ठल या वडा तीर्थक्षेत्रामध्ये प्रगट झालेले आहे. मूर्ती प्राणातून निघालेली आहे आणि स्वयंभू आहे. तसं आम्ही दरवर्षी महाकाली ते वडा, चंद्रपूर ते वडा अशी पायीवारी येते आणि आजच्या पायीवारीमध्ये हजारो संख्येने लोक या वारीमध्ये आहे. आणि जसं पंढरपूर आहे पश्चिम महाराष्ट्रातलं, तसं विदर्भातलं पंढरपूर म्हणजे वडा तीर्थक्षेत्र आहे. इथे वर्धा आणि पैनगंगा या दोन नद्यांचा संगम आहे आणि त्याच्यामध्ये निर्गुडा नदी मिळाली आहे. असं त्रिवेणी संगम आहे. त्या संगमावरच संगमाच्या बरोबरच असं पांडुरंगाचं असं सुंदर मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये सुंदर अशी रेखीव आणि स्वयंभू अशी मूर्ती आणि उद्याला आषाढी एकादशीला लाखोच्या संख्येने तिथे लोक दर्शनाला येतात आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण करतात.